कोरोना आजाराला दूर ठेवण्यासाठी आणि लोकांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असून हा आजार होऊ नये म्हणून विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकजागृती करण्यात येते. प्रतिष्ठानच्या माध्यमातून कल्याण विशाखापट्टणम महामार्गावर प्रबोधनपर रांगोळी तयार करून जनजागृती केली जाते. ही प्रबोधन रांगोळी जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अशा रांगोळ्या पारनेर तालुक्यातल्या सर्वच महामार्गांवर तयार केल्या असून प्रशासनाला सहकार्य करा आणि कोरोनाला रोखा असा संदेश या प्रतिष्ठाननं दिला आहे. या तालुक्यामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून किंवा देशातल्या वेगवेगळ्या भागातून अडकून पडलेले जे लोक असतील त्यांच्याकरता रोज 3 ते 4 हजार लोकांना जेवण पुरवण्याचं काम असेल, त्यांना वेगवेगळ्या मार्गातून मदत करण्याचं काम असेल आपण सर्वजण पाहत आहात. आणि आता तर गेल्या 8 दिवसापासून प्रशासनाने परवानगी दिल्यापासून नेते स्वतः प्रत्येक माणसाला त्याच्या राज्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जे काय करतायत ते आपण सर्वजण पत्रकार पाहत आहात. आणि नेत्यांच्या या कामाची दखल आज केवळ पारनेर तालुका नगर जिल्हा नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घेतलेले आपण काल परवा ऐकलेलं असेल. तर म्हणजे नेते लोकप्रतिनिधी म्हणून नाही पण एक समाजसेवक म्हणून जे काम करतायत की नाही ते या संपूर्ण महाराष्ट्राला भावलेलं आहे. आणि सांगायला आनंद वाटतो की जी लोक त्यांच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्या जर प्रतिक्रिया ऐकल्या तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधून आनंदाचे असू येतात. ते सांगतात की असा माणूस अजूनपर्यंत आम्ही बघितला नाही. आमचे आयुष्य खूप झालं, खूप आयुष्यामध्ये आमदार खासदार नेते पुढारी सगळे काही बघितले परंतु समाजाची काळजी करणारा आणि 24 तास केवळ आणि केवळ समाजासाठी देणारा माणूस आम्ही आजपर्यंत बघितलेला नाही. खरं म्हणजे आपण इथे एक फरक पाहत आहात. आमचं सर्व लोकांना एक विनंती की या रोग हा जो आहे हा संसर्गजन्य असल्या कारणानं समाजाने सोशल डिस्टन्स पाळून आणि थोडी जागरूकता दाखवून समाजामध्ये संदेश पसरवण्यासाठी आम्ही असे चौकाचौकामध्ये असे बोर्ड लावलेले आहेत. निलेश लंके प्रतिष्ठान हे राजकारण करण्यासाठी नाही तर समाजकारण करण्यासाठी म्हणून खास आम्ही जन्माला घातलेलं आहे. आणि अर्थातच याच्या आधारवर याचे प्रमुख स्वतः लोकनेते असतात, ते स्वतःच्या नावाचा वापर कुठेही करत नाहीत परंतु प्रतिष्ठानच्या माध्यमातून या तालुक्यातच नव्हे तर राज्यभर आमचा विस्तार झालेलाच आहे आणि राज्यभर लोकांना सुखसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि भावी काळामध्ये सुद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाला ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल, जिथे जिथे गरज लागेल त्या त्या ठिकाणी मदत करण्याचा निलेश लंके प्रतिष्ठान निश्चितपणे प्रयत्न करेल. गेले 2 महिने आमचे 7-8 सहकारी त्या सुपा MIDC मध्ये अक्षरशः तिथेच झोपून असतात. सकाळी 6 वाजल्यापासून लोकांचा नाश्ता, दुपारची जेवणं, संध्याकाळची जेवणं, रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचा पूर्णपणे 24 तास उद्योग चालू असतात. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ते राहायलासुद्धा तिथेच आलेले आहेत. राहायलासुद्धा तिथेच आलेले आहेत. गेले 2 महिने ते तिथले आमचे सहकारी घरीसुद्धा गेले नाही. निलेश लंके प्रतिष्ठान म्हणजे एक जबाबदारी असणारं आणि सामाजिक भान ठेवणारं मोठं कुटुंब आहे. आणि आमच्या कुटुंबातल्या कुठल्याही एका व्यक्तीनं कुठल्याही एका सहकार्याने एखादी जबाबदारी घेतली की ती जबाबदारी पूर्णपणे पाडल्याशिवाय तो सहकारी आमचा तिथून हलत नाही. आणि हाच विश्वास आणि हेच प्रेम समाजाने सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्याची प्रचिती म्हणून आपण या तालुक्यामध्ये जो काही लोकांनी बदल केलेला आहे तोही पाहिलेला आहे. म्हणजे लोकनेत्यांचं नाव हे थोड्याच दिवसामध्ये आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात नाही देशात गाजलेलं आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. आणि नेत्यांचा वसा आणि वारसा समाजसेवेचा प्रतिष्ठा निश्चितपणे. न्यूज रिपोर्टर किरण थोरात, SN मीडिया, पारनेर.